भाजप विरोधात जनतेत मोठा असंतोष आहे, मात्र तरीही ईव्हीएम घोटाळा करून भाजप जिंकली तर देशात भडका उडेल असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. तर पराभव दिसू लागल्यानं उद्धव ठाकरेंनी हा आरोप केल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. मला आता अशी भीती वाटते की ईव्हीएम हे काही करू ना करू पण जनतेत असा एक गैरसमज पसरवला जातोय की जिंकत आहेतच पण जिंकत नाहीये. कारण आता तुम्ही वस्तुस्थिती सांगितली, वस्तुस्थिती पाहिली, जर दुर्दैवाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल. या लोकांची सवय आहे, हे जिंकले तर ईव्हीएम चांगली, हे हारले तर ईव्हीएम वाईट. आता त्यांना माहिती आहे की दारुण पराभव या निवडणुकीत होणार आहे, त्यामुळे आधीच ईव्हीएम बद्दल बोलणं त्यांनी सुरू केलेलं आहे. माझा एकच या ठिकाणी सगळ्यांना सवाल आहे, देशाच्या इलेक्शन कमिशननी ओपन चॅलेंज दिलाय, ओपन चॅलेंज, ईव्हीएम टॅम्पर करून दाखवा, एकही पॉलिटिकल पार्टी करू शकलेली नाही.